नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आज रडूया लागले. गणपतीचे बाप्पा वर हे ना सुकलेला चेहरा झाला आणि रडलेवर चेहरा. आता जवळपास आज कितवा दिवस आहे? 11वा दिवस. तर आज गणपती बाप्पाच विसर्जन करायचं आहे आज भावानं बहिणी आपल्याला. तर त्याची तयारी चाललेली आहे. आता दहाजीचं काय आहे? काल कामाला जात आहे दहाजी. दहाजीच्या जेवायला काही झोप नाही, दोन तीन दिवस झाले. उठलं की पळायचं, कामाला उठलं की पळायचं. ही काय आता चालू एवढ्यात मी कामाला गेलतो. मी सकाळी लवकरच गेलतो, 7 वाजता गेलो होतो. आणि मग आता एवढ्यात आलोय, बसलोय. दहा दिवस कसं निघून गेलं काय कळलं नाही नेमकं. पण चला जाऊन द्या. कसं भावानं बहिणी आता म्हणजे पुरी पण रडते. काय करायचं? गणपती बाप्पा पण नाराज आहेत. चुकलाय त्यांचा पण चेहरा. आता काय काय जरी असलं तरी आता काय आपल्याला गणपती विसर्जन तर करावंच लागेल ना. आपण काय बंद केलं चालू केले. लाईट आली मला वाटतं, लाईट गेली काय मला वाटतं. आता गाणी चालू होती गणपती बाप्पाची. पण जाऊ दे चाल. आऊ करोना विसर्जन आता आपलं कसं आहे भावानं बहिणी आपलं विसर्जन गणपती बाप्पाचं म्हणजे आपलं साध्या सिंपल पद्धतीने. आपण मागल्या वर्षी बी तुम्हाला कस पद्धतीने विसर्जन केलं इथं तुम्हाला आपल्या मागच्या वर्षी व्हिडिओ टाकलेलाच आहे. आणि ह्या वेळेस बी आपण कशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार ही बी आपण तुम्हाला दाखवणार. आता ह्या वेळेस काय झालं, मागच्या वेळेस बी पाणी होतं तळ्याला पण एवढं नव्हतं. आता ह्या वर्षी भरपूर असा पाऊस झाला, जबरदस्त पाऊस झालाय. पण आता गणपती बाप्पा आता 10 दिवसात म्हणतात पाऊस लय येतो बरं का. काय वेळेस येतो, आला तर लागून राहतो, नाही तर मग येतच नाही. तसं आला होता मध्ये आपल्याकडं गणपती बाप्पा बसल्यानंतर थोडा पाऊस आला होता. नाराज आहे बायको करमाना त्याला. काय तयारी केलेली मला वाटतं सकाळी. आता गणपती बाप्पा आज म्हणजे विसर्जन करायचं, त्याच्यामुळे आज सकाळीच मोदक बनवले होते. आणि कसं आहे आता आपण प्रसाद तर गणपती बाप्पाच्या निमित्ताने म्हणजे बशिवला ह्या निमित्ताने आपण म्हणजे त्या दिवशीच पुरणपोळीचं म्हणजे बनवलं होतं आपण पुरणपोळी. पण चला मला आता कसं आहे आपल्याकडे दोन पाहुणे बी आलते त्यावेळेस माया पाणीच येत आहे मला नाही डोळ्यात कमी रास व्हायला लागलं मला. आता काय नेमक माया मनानच येत आहे डोळ्यातून पाणी. म्हणलं आपलं कसं आहे दुपारच्या वेळेस गणपती विसर्जन करावा. आज तर सगळीकडेच आहे गणपती विसर्जन भरपूर असं म्हणजे गावोगावी. आपल्या गावात बी म्हणजे कसं आहे ज्याच्यानुसार घरगुती गणपती बसतात, कोणी सार्वजनिक बसवतय. आता दुसरं वर्ष आहे आपण गणपती बसवतो. बसवला तर कसं आहे 3 वर्ष बसावं लागतं म्हणतात कंटिन्यू. तिसरं वर्ष आहे ही नवीन घरात राहायला आलो का बसवला असं होईल. काय झालं तिसऱ्यांदा झालं. सलग 3 वर्ष आपण बसवला गणपती. बघ आता पुढल्या वर्षी बी मनाने पाणी येत गणपती बाप्पा झाले मला. आता काय रडलं पडलं तरी काय होईल.
थोडंच गणपती बाबा आपल्यापाशी राहणार आहे कंटिन्यू, त्यांना जावंच लागेल ना, त्यांचे आहे बाबाकडे आहे का नाही. तसं आपल्या घरात देवाराव तर गणपती बाप्पाचा मोठा फोटो आपण बसवलेला आहे, असं काही नाही. आणि दाजी तर रोज म्हणजे पूजा बी असते आपण करतो, पण आता सध्याच्याला काय झालं, हे दाजीला लागल्यापासून आहे ना देवपूजा म्हणजे आपल्याकडून काही कंटिन्यू झाली नाही, श्रावण महिन्यात बी झाली नाही देवपूजा. आता आताशी कुठेतरी दाजी व्यवस्थित झाला, नाही पण खरंच गणपती बाबा घरात आल्यानंतर कसं दिवस जात्यात आनंदात ही समजत नाही. तयारी म्हणजे जोमात व्हिडिओ टाकलाय तुम्हाला बघायला, जोमात तयारी असते गणपती बाप्पा यायचे म्हणल्यानंतर. आता विसर्जन करायचं म्हणल्यानंतर जरा थोड नाराजगी आता भारी नाही वाटत चाललं. 10 दिवस कसं निघून गेलं कळलंच नाही, एकदम भारी वाटत होत 10 दिवस आनंदात घातले. काय का मनानेच पाणी येतय, मी मस्त कंट्रोल करते पण काय करायचं, पाणीच थांबायला डोळ्यातलं. आता कसं आहे मागल्या वर्षी ज्यावेळेस आपण विसर्जनाला गेलो होतो ना, तर त्या ठिकाणी आरती आहे ना आरती, आता आपण मोबाईलवर लावतो आरती, आपण तोंडाने काय आपल्याला पाठ नाही आपली आरती, लय अवघड आरती ती. अवघड कशी, पण ती माझी जीवनात सगळ्या गोष्टी अवघडच कशा आहेत, सोप्या अशा नाहीत. नाही पण ती काय होतं, ज्यावेळेस शेड्यूल चालू असतो ना, तर त्यावेळेस आपण ती काय होतं कॉपीराईट पुढे म्हणून ती आपण आरती लावीत नाही, तर आवाज त्याचा काढतो आपण. तर आता यावेळेस बी आपण आता आरतीला तिथं ज्यावेळेस आरती आपण चालू करणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही म्हणता दाजी आवाज आहे ना, पण आधीच सांगतोय मी की कॉपीराईट पडतं त्याच्यामुळे आपण आवाज घालणार. लय अवघड म्हणलं एखाद्या काय हे जी आरती म्हणायला लावली काय एवढ्या, त्या तुमच्या दाजींच असं आहे की त्यांच्या जीवनात सोपी गोष्ट काय नाही, सगळ्या गोष्टी अवघड आहेत. संसार करायचा अवघड, संसार सांभाळायचा अवघड, लेकर सांभाळायची अवघड, सोप असं काय नाही त्यांच्या जीवनात. पण आता लागलो की राव काम अजून तर पैसा तर हातात नाही, जिथं बाजार हाटाची जी तारांबळ आहे ती हायच ना आम्हाला द्यावं लागते. काम लागलंय नाही असं नाही, पण कामाचा पैसा राहत आमच्यापाशी. पगार होईन ना, पगार झाल्याशिवाय राहणार का आता होईल. त्या बारक्या पोरावाने आता खुर्ची बसलंय त्या भितडाला पाठी एकावत माग माग सगळं, म्हणजे खुर्ची कशी मोडून पडली पाहिजे, म्हणजे असं कशी कशी सांभाळायचं येत आहे भाऊ बहिणीनो, काय सांगायचं तुम्हाला. चला गणपती बाप्पा तयारच आहे, कार्टून पार्टी गुलालय आणलाय जबरदस्त. आता आपला कसा जल्लोष सर रस्त्याने आपलं हा गणपती बाप्पा टाकीत टाकीत गुलाल चालायचं आपलं पुढं. बर चला तर आरतीची तयारी करू. एवढा अरे गुलाल एवढा कशाला नाही चालाय दिवस आपल्याला पहिलाच आपण चला 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 हा मला नाही रडाय येत होता काही माझ्या माणसाला नसतं येत शिवन्या रडायला, त्याला लय मायाळू प्रेमळ आपुलकीची हळव्या मनाची माणसं लागतात तवा रडायला येत. करडक मायाच्या काय रडायला यायचं सरे आरती वर दिवस आहे उचलायचा आपल्याला गणपती बाप्पा म्हणजे जाणार आहेत म्हणून आरती करायची आपल्याला.
बर चला भावा नको नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवू तुम्हाला।